शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात मतदान पार पडलं यंदा शिर्डीमध्ये सुरुवातीपासूनच दुरंगी असलेली लढत अखेरच्या टप्प्यात तिरंगी झाली शिवसेनेच्या दोन गटामध्ये असलेली ही निवडणूक वंचित बहुजन आघाडीच्या एंट्रीनं तिरंगी झाली बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये राज्यात झालेल्या पक्षफुटीनंतर शिर्डीमध्ये दे राजकारण देखील बदललं यंदा मतदानाचा टक्का वाढला असेल असा अंदाज बांधला जात होता मात्र यंदाच्या निवडणुकीत काहीसा मतदानाचा टक्का घसरलाय निवडणुकीमध्ये घसरलेला हा टक्का कोणाला तारणार तर कोणाला मारक ठरणार हे मात्र निकालाच्या दिवशी समजणार आहे यंदा प्रस्थापितांना धक्का बसत नवा बदल दिसून येणार की ठाकरेंचा बालकिल्ला असलेल्या शिर्डीमध्ये पुन्हा एकदा भगवा फडकणार हे तर येणार काळच ठरवेल त्याआधी शिर्डीत नेमके कोण कोण उमेदवार होते आणि कोणाची ताकद किती याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा देशासह राज्यात लोकसभा निवडणूक चांगलीच गाजतीये नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात मतदान झालं शिर्डीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाऊसाहेब वाकचौरे शिंदेच्या शिवसेनेकडून तिसऱ्यांदा सदाशिवराव लोखंडे यांना उमेदवारी जाहीर झाली शिर्डीमध्ये सेनेच्या दोन शिलेदारांमध्ये थेट लढत होणार अशी चर्चा होती मात्र महाविकास आघाडीकडून वाकचौरे यांच्या उमेदवारीला विरोध होत होता तर या ठिकाणी काँग्रेसला जागा सोडावी अशी मागणी करण्यात येत होती मात्र असं न झाल्यानं गेली सोळा वर्षे काँग्रेसमध्ये असलेल्या उत्कर्ष रुपवत यांनी पक्षाला रामराम ठोकत वंचित मध्ये प्रवेश केला प्रवेश करताच वंचित कडून त्यांना उमेदवारी जाहीर झाली आणि दुरंगी लढत वंचितमुळे तिरंगी झाली शिर्डीमध्ये यंदाच्या निवडणुकीमध्ये सोळा लाख सत्याहत्तर हजार तीनशे पस्तीस मतदार होते यापैकी दहा लाख सत्तावन्न हजार दोनशे अठ्ठ्याण्णव मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तर सहा लाख वीस हजार सदुसष्ट मतदार मतदानापासून वंचित राहिले मतदानाची टक्केवारी पाहिली असता ती त्रेसष्ट टक्के एवढी राहिली मात्र दोन हजार एकोणीसला याच मतदारसंघामध्ये आसपास मतदान झालं होतं याचाच अर्थ असा की यंदा मतदानाचा टक्का घसरला मतदानाचा टक्का घसरल्यानं याचा फायदा नेमका कोणाला होणार तर कोणाला याचा फटका बसणार हे आता चार जून ला स्पष्ट होणार आहे शिर्डीमध्ये त्रेसष्ट टक्क्यांच्या जवळपास मतदान झालं यामध्ये आकडेवारीनुसार संगमनेरमध्ये सर्वाधिक मतदान झालं तर दुसरीकडं अकोले जो दुर्गम भाग म्हणून पाहिला जातो या ठिकाणी मतदानाचा सात टक्क्यांचा आकडा देखील गाठता आलेला नाहीये संगमनेरमध्ये दोन लाख एकोणऐंशी हजार सातशे एक्क्याण्णव मतदारांपैकी एक लाख चौऱ्याऐंशी हजारहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला याची टक्केवारी पाहिली असता तिसरवादी म्हणजे पासष्ट पॉईंट सत्याहत्तर टक्के एवढी राहिली तर अकोलेमध्ये दोन लाख साठ हजार सहाशे शहाऐंशी मतदारांपैकी एक लाख पंचावन्न हजार नऊशे तीस मतदारांनी मतदान केलं जे की एकोणसाठ पॉईंट ब्याऐंशी टक्के एवढं राहिलं तर श्रामपूरमध्ये चौसष्ट टक्के शिर्डीमध्ये मध्ये त्रेसष्ट पॉईंट सत्याहत्तर टक्के नेवाशात त्रेसष्ट पॉईंट एकोणतीस टक्के तर कोपरगाव मध्ये एकसष्ट टक्के मतदान झालं महाविकास आघाडीकडून भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर झाली वाकचौऱ्यांच्या विजयाची धुरा शिवसैनिकांसोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर होती यामुळं अनेक सभा घेत थोरातांनी वाकचौऱ्यांना बळ दिलं संगमनेरमध्ये झालेल्या जंगी सभा पाहता सर्वाधिक मतदान या तालुक्यात झालं मात्र गेली अनेक वर्षे काँग्रेसमध्ये राहिलेल्या रुपवते यांनी देखील संगमनेरमध्ये दे जोरदार शक्ती प्रदर्शन केलं यामुळे मतदानाचा वाढता टक्का हा वाकचौरे यांच्यासाठी पोषक राहणार रुपवते यांना फायदा होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे संगमनेर पाठोपाठ श्रीमपूरमध्ये दे देखील मतदान चांगलं झालं या ठिकाणी वंचितनं प्रकाश आंबेडकर यांची सभा घेत चांगला जोर लावला तर अकोल्यामध्ये मतदान कमी झालं असलं तरी अकोल्याची कन्या असं म्हणत रुपवते यांनी हा तालुका चांगला फिंजून काढला गेली दोन टर्म खासदार असलेले शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांना महायुतीकडून तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली मात्र शिवसेनेत पडलेल्या पोटीनंतर ठाकरे गटाकडून भाऊसाहेब आकचरे यांना उमेदवारी देत लोखंडे यांना शिव देण्याचा डाव आखला मतदारसंघामध्ये लोखंडे यांच्याबद्दलची नाराजी पाहता लोखंडेंसाठी ही निवडणूक थोडीशी कठीण ठरणार असाच अंदाज वर्तवला जातोय राज्यातील दिग्गज मंडळी लोखंडेंसाठी मैदानात उतरले होते तसेच लोखंडेंच्या विजयाची विजयाचे धोरा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या खांद्यावर होती विखे यांनी सभा घेतल्या मात्र एकाच वेळी शिर्डी आणि अहमदनगर या ठिकाणच्या निवडणुका पार पाडणार होत्या त्यामुळं विखे यांना त्यांचे सुपुत्र सुजय विखे यांच्यासाठी अहमदनगर लोकसभेच्या निवडणुकीकडं लक्ष देणं महत्वाचं होतं त्यामुळं लोखंडे यांच्यासाठी ही पडती बाजू राहिली मात्र महाविकास आघाडीकडून वाकचौरे तर वंचित कडून रूप होते या मैदानात असल्यानं या दोघांमध्ये मा मतांची फूट होऊन याचा फायदा हा लोखंडेंना होऊ शकतो अशी देखील चर्चा आहे शिर्डीमध्ये दोन हजार एकोणीस साली झालेल्या निवडणुकीत शिवसेना पहिल्या काँग्रेस दुसऱ्या तर वंचित ही तिसऱ्या नंबरवर होती शिवसेनेचे लोखंडे हे गेल्या निवडणुकीत विजयी झाले होते काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांचा एक लाखांहून अधिक मतांनी त्यांनी पराभव केला होता त्यावेळी वंचितनं तिसरा नंबर गाठत साठ हजाराहून अधिक मतं मिळवली होती मात्र यंदा राजकीय परिस्थिती बदललीये शिवसेने झालेल्या फोटीनंतर दोन गट झाले आणि दोन्ही गटांना आपापले उमेदवार रिंगणात उतरवले महाविकास आघाडीकडून रावल या रोपवत यांनी देखील वंचित कडून उमेदवारी मिळवत निवडणुकीत चुरस निर्माण केली गेल्या निवडणुकीत तिसऱ्या नंबरवर असलेली वंचित या निवडणुकीत दुसऱ्या स्थानावर राहील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे त्यामुळं याचा फटका वाकचौऱ्यांना बसणार की लोखंडे या संधीचं सोनं करणार हे त्या काळात स्पष्ट होईल तर मंडळी तुम्हाला शिर्डी लोकसभा मतदारसंघाबद्दल नक्की काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी अप मराठीला फॉलो करा